गजर कीर्तनाचा। जे लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही त्यांची गंमत बघा काय होते ऐका। एका गावात एक बाई सासूबाई सकाळी सकाळी उठली, तिने देवपूजा करायला सुरुवात केली। तिची सुनबाई तिकडे चपात्या करत होती। सासूबाईची देवपूजा वगैरे करून झाली। आता देवपूजा केल्यानंतर आपण देवाऱ्यामध्ये काय वाजवतो? घंटी वाजवतो। देवांना लास्टला आपण घंटी वाजवतो। त्यांचा देवारा खूप मोठा असल्यामुळे त्यांच्या देवाऱ्यामध्ये घंटा होता। घंटा माहिती आहे ना? घंटा होता। आता सासूबाईची देवपूजा वगैरे करून झाली, सासूबाई इकडे तिकडे घंटा शोधू लागली, सासूबाईला घंटा काही मिळेना। सासूबाईने आवाज दिला, सुनबाई अग्या देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई, दोनच मिनिटात घेऊन येते। सुनबाई घंटा घेऊन आली, सासूच्या हातात दिला, हा घ्या म्हटली तुमचा घंटा। सासूबाईने तो हातामध्ये घेतला तर घंटा अगदी बर्फासारखा थंडगार पडलेला। सासूबाई म्हटली, सुनबाई घंटा कुठे ठेवला होता? म्हटली फ्रीज मध्ये। सासू म्हटली, सुनबाई घंट्याची जागा देवघरात असते का फ्रीज मध्ये असते? म्हटली गबास आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही, मी सकाळी सकाळी मला एक भाजी करायची होती, मी त्या भाजीची युट्यूबला रेसिपी बघत होती आणि त्या युट्यूबवर असं सांगितलंय, आलं लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीजमध्ये ठेवा। म्हणून घंटा त्याच्याबरोबर फ्रीजमध्ये ठेवला। म्हणजे काही काही लोक जीवनामध्ये कधी कोणाचं ऐकत नाही आणि कुणी काय सांगताय ते त्यांच्या लक्षात येत नाही, म्हणून कधीतरी कोणाचं ऐकत जा। एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची, दिवसभर तिचं तेच चालू। समोर एक सज्जन मनुष्य राहत होता, तो आई वडिलांची सेवा करणारा होता। त्याला तिचा खूप राग आला, तो तिच्याकडे गेला, तिला म्हटला, काहो बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, तुमचं चाललंय तरी काय, कशाला तुम्ही हे करता? ती म्हटली गबासा, तुम्हाला काही कळत नाही। तो म्हटला मला कळत नाही का? तुला कळत नाही? ती म्हटली गबासा, मी रोज सकाळी सकाळी उठले की रामदेव बाबांची योगासन बघते आणि रामदेव बाबांनी त्याच्यामध्ये असं सांगितले, ससको अंदर ले लो ससको बाहेर छोडो, ससको अंदर ले लो ससको बाहेर छोडो। आता रामदेव बाबा काय सांगतात? सासूला बाहेर काढायला आज घ्या। आपण त्याचा गैरअर्थ करतोय। म्हणून जीवनामध्ये कधीतरी कुणी चांगलं सांगतंय त्याचं ऐकत जा। एकदा संतांचं म्हणणं आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे। ऐका, तुम्ही लोकांचं अवश्य ऐका पण आपल्या मनाला वाटेल तेच करा। जीवनामध्ये माणसाने परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे। हरिपठाला जा, कीर्तनाला जा, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, गायनाचे उडे मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे आवडीने, मनाचे आनंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे। माणसाने कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे। नुसतं नाचायचं नाही, उड्या मारायच्या आहे। गायनाचे उडे आपले टाळकरी उड्या मारतात पण अशी उड्या मारतात ना कपड्याची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही। कीर्तनात माणसाने भान हरपून नाचलं पाहिजे। नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे।
कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपला भुजगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपला भुजगी ज्ञान दीपला भुजगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपला भुजगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपला भुजगी ज्ञान दीपला नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाही का इथं नाचलं तर नाचण्यातला फायदा आहे. बायकांना वरातीमध्ये हळदीमध्ये नाचायला सांगावं लागत नाही, बोलत जातात नाचायला. पण त्यांना म्हटलं ना मावशी तोडा हरी पाठात नको म्हणती लाज वाटते. त्या नाचण्याला अर्थ नाही. तुम्ही तिथे कितीही रात्रभर नाचलात तर त्याची गंती वरती होणार नाही, पण तुम्ही इथे जर नाचलात ना याचं सगळं लिखाण वरती होणार आहे. तो तुमची दखल घेणार आहे म्हणून इथं नाचलं पाहिजे. म्हणून माझे एकनाथ महाराज म्हणतात गोंधळा येव जगदंबे मूळ पीठ तू आंबे. नाही का आपण त्याच्या नावाचा गोंधळ घातला पाहिजे. बरं त्याच्या नावाचा गोंधळ तुम्ही सांगता, काही लोक म्हणतात आम्हीच का घालायचा. त्याच्या नावाचा गोंधळ अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी घातला. कोणी कोणी घातला तर अभंगाचे दुसरे चरण व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी अद्वैत भाव विसरून बळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. एकनाथ महाराज म्हणतात त्या देवाच्या नावाचा गोंधळ व्यासांनी घातला. व्यासांनी भक्ती पुराणाची रचना केली, आठव्या पुराणाची रचना केली तेव्हा व्यासांच्या मनातला कायमचा गोंधळ संपला. दुसऱ्या उल्लेख केलाय वशिष्ठ मुनी. वशिष्ठ मुनी हे रघुकुलाचे गुरु आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी प्रभुरामचंद्रांचं दर्शन त्यांना झाल्यामुळे वशिष्ठ मुनींच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. शुकाचार्य, शुकाचार्यांनी मरणापासून सुटण्याचा मार्ग सांगितला आणि परीक्षिती राजाला 7 दिवस गंगेच्या किनाऱ्यावर भागवत सांगितल्यामुळे ते त्यांचे आवडते झाले. आणि म्हणून माझे ज्ञानोबर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात परिप्राणा हुणी परवते मज आवडती निरुते ते भक्ती चरित्राते प्रशंसती. जे त्याची प्रशंसा करतात त्याचं गुणगान करतात ते भक्त माझ्या देवाला आवडतात. म्हणून द्वैत भाव विसरोनी बळी गजर कीर्तनाचा